कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हाय प्रीतम, तू दिशाचा मित्र आहेस राईट? बॉयफ्रेंड. प्रीतम सरांना दिशा मॅडम बद्दल खरं काय ते कळलं ना, ते एक बरच झालं. आता लवकरात लवकर देवी आईंना बी कळलं पाहिजे. दिशा मॅडम प्रीतम सरांच्या आयुष्यात नकोच. हे काय गणू, अभ्यास अर्धवट केलाय, त्यामुळं आज जेवायला बसायचं नाही. अरे वा, मला गणित शिकू नको. लय भूक लागल्या. तरी सुद्धा आज जेवायला बसायचं नाही. अरे वा अरु, हे पारू. हे बघ पारू, चल आपण दोघं जेवायला बसू. अरे गणित ना काय केलं? त्यानं अर्धवट अभ्यास केलाय, त्यामुळं त्याला जेवायला बसू देऊ नको. मी आलो हातपाय तोंड धुवून. तायडे तू अनबा जेवायला बसणार, अनबा तसंच बसायचं. तायडे कसं दिसतंय ते? तायडे तायडे. अरे एक नाही, अरे बाच नाही ऐकणार. ऐकलं की बा बोलला बसून जेवू नको. मी आता उभारून जेवतोय. असं कुठं बोललाय उभारून जेवू नको? आणि तस बी मी आज जेवलो नाही तर मी आजारी पडणार. मग मला दवाखान्यात नाही लागणार. मग तुमची बी धावपळ होणार. मग त्यापेक्षा मी जेवतो, सगळ्यांच फायद्याचे. बराबर शेराला सव्वा शेर भेटला. बापाला बरोबर शब्दात अडकवतोय, नाही का? बर बस बस जेवायला बस. हे वाढ ग वाढ. वय बा वय. गणीनं बाचा शब्द मोडला नाही आणि त्याच्या मनासारखं बी झालं. मला बी असंच काहीतरी करावं लागल. बाचा शब्द बी मोडायचा नाही आणि दिशा मॅडमचा खरा चेहरा देवी आई समोर आणायचा. सांग कसं झालंय पेंटिंग? आणि खोटं अजिबात सांगायचं नाही, खरं सांगायचं मनापासून. बाबा मी तुझ्याशी कधी खोट बोललो? आता बोलशील रे, लेकिन कल किसने देखा है बरखुरदार. असं का बाबा? मी कायमच तुझ्यासोबत असाच राहीन. बालपण हे निरागस असत, फुलावरून घरंगळणाऱ्या पाण्यासारखं. जवानी खट्याळ असते, वेगाने हुंदडणाऱ्या झऱ्यासारखी. आणि वृद्धापकाळ शांत असतो, खोल डोहासारखा. कळलं का? फिलॉसॉफी कडक आहे पण मी खरंच सांगतोय, मला खूप आवडलं पेंटिंग. काही म्हण पण आजचा दिवस मजेत गेला माझा, एक पेंटिंग पूर्ण झालं. दिशा ठीक आहे, उचल उचल. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.